अरे आश्चर्य आहे, दररोज तुम्ही वर्गात किती गोंधळ करता, टिंगळटवाळी करता, दंगामस्ती करता, आणि आज तुम्ही एवढे शांत कसे काय? आलं माझ्या लक्षात, आलं उद्यापासून परीक्षा सुरू होते, त्याचं तुम्हा सगळ्यांना टेन्शन आहे, बरोबर की नाही? एक लक्षात घ्या, कोणीही टेन्शन अजिबात घ्यायचं नाही, अगदी प्रसन्न मनाने फ्रेश पैकी तुम्ही सर्वांनी परीक्षेला सामोरे जायचं आहे. कुणीही घाबरायचं नाही, अगदी व्यवस्थित पेपर लिहायचा. तुम्ही सर्वांनी ऑफिसमधून रिसीट कलेक्ट केलेत ना? हो. ठीक आहे, आणि हे बघा, ते रिसीट व्यवस्थित ठेवायचं, अजिबात खराब करायचं नाही. प्रत्येक पेपरला तुम्हाला ते रिसीट दाखवावं लागतं. आणि गुलशा, सर्वांना परीक्षेला जाण्यासाठी गाडी मी तुला सांगायला सांगितली होती, तू गाडी सांगितलीस का? हो सर, गाडी केलं की कोणी पचका गेला बाग. काय झालं नी? काय रे, काय केलंस तू? हो सर, आम्ही काय म्हणलं माहितीये का, आम्ही आणि पुरी मिळून एक गाडी करून त्यातनं जातो, आणि तुम्ही गाडी करून त्यातनं जावा तरी नाही म्हणते ती. हो सर, कशाची पोरं पुरे म्हणलं, एका गाडीनं गेलं पाहिजे का नाही? अरे गुलशा, तुला कळत कसं नाही, एका गाडीमध्ये सगळी मुलं मुली बसतील का? दोन गाड्या असल्यामुळे तुला काय होतंय? आता एक काम करा, दोन्हीच्या दोन्ही गाडी सांगा, त्यामध्ये चार मुली पहिल्या गाडीत घ्या आणि दुसऱ्या गाडीत चार मुली घ्या, चालतंय का नाही मग? हो सर, सगळं कॅन्सल, आम्हाला गाडीच नको, आम्ही आमच्या पप्पाची गाडी घेणार आणि आम्ही तिघंच जाणार. हो सर, असं असलं आमच्या फादरचा टमटम आहे, तो घेऊन आमचा आम्ही जातो मग. ए, असा वेंधळेपणा करू नका. अरे वर्षभर तुम्ही म्हणतायसच की, आणि आता परीक्षेला जाताना सुद्धा म्हणताय, जरा आनंदी मनानं फ्रेश मनानं लगा परीक्षेला जावा की. आता एक काम करूया, तुम्ही अजिबात कुणी गाडी सांगायची नाही, आम्ही शाळेच्या वतीनं गाडी सांगतो. एका गाडीमध्ये चार मुलं मुली बसतील आणि दुसऱ्या गाडीमध्ये चार मुलं मुली बसतील, चालेल का नाही? हां, ठीक आहे. आणि पुढची कडक सूचना, तुम्हाला कुणालाही कॉपी करता येणार नाही, समोरच्याचं पाठीमागच्याचं अजिबात बघून काढायचं नाही, आणि एवढं चिटूर सुद्धा तुम्ही बरोबर न्यायचं नाही. आणि जर कॉपी करताना तुम्ही सापडला तर तुम्हाला लाल शेरा मिळतो, आणि एकदाचा का लाल शेरा मिळाला तर तुम्हाला 3 वर्षे परीक्षेला बसता येत नाही. आयुष्यातली 3 वर्षे म्हणजे किती महत्त्वाची आहेत याची तुम्हाला जाणीव असू दे. समजलं सर्वांना? जो काही तुम्ही अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासावरती तुम्ही आरामात पास होत आहे, इतका पेपर काही अवघड नसतो. आणि तसा माझाही आत्मविश्वास आहे, आणि मलाही माहिती आहे तुम्ही खूप हुशार आहात, तुम्ही चांगले पेपर लिहिणार आहात. आणि त्यासाठी शाळेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं तुम्हा सर्वांना परीक्षेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शपथ गुलशा भाई, तुला सांबरागत म्हणली, आपल्याला बसून झाले राव्या सांबर आहे, मग इडली कुठं आहे? हे म्हणजे बीड खोळे बघलीस का? गुलशा भाई, तिला असं भ्या नको दाखवू, आपली पडती बाजू आहे. पडती बाजू कसं काय? अरे तिच्या वर्गात माझा नंबर आला आहे. बीड खोळ माघार घेतो, आम्हाला मदत करणार का? मदत? कसली मदत? वनिता, तो आमचा भाऊ आहे का नाही? ए रव्या, तो भाऊ कुठं? मी काय की, आमचा ह्यो भाऊ आहे का नाही? ह्याचा नंबर तुझ्या वर्गात आलाय. मग मी काय करू माझ्या वर्गात नंबर आलाय तर? मग त्याला पेपर दाखवू की? हा, बाळ दाखवायचा पेपर. मी कशाला दाखवू बाळाला पेपर? नाही दाखवणार पेपर. अरे हाड आईशपत, हाड हाड म्हणजे गुलशा भाई, तू कुत्रा 100% ही लायकी आपल्याला लायसन झालं. गुलशा भाई लगम आपली पडती बाजू आहे की र पेपर झालं, तुला पावभाजी देतो की? तू मला पावभाजी देणार? आणि मी कशाला खावर तुझी पावभाजी, आमचं अगोदरच ठरलंय, मी अभिषेकला पावभाजी देणार आहे आणि आम्ही दोघं पावभाजी खायला जाणार. अरे रवा इकडे इकडे, अरे त्या अभ्याचा नंबर आहे ना, आमच्या वर्गात आला तर नाही, आणि तुझे पण माझं पेमेंट वाचतय की? हे बाळ्या हसूस कशाला र,
आम्ही घरी जाताना एकाच गाडीतनं जाणार आहे, तेव्हा मी त्याला पावभाजी देणार आहे. आता बोल. आता काय बोलू बोलचो बाय. आता काय करायचं रे? तू बघ काय करायचं. अभिषेक काय? अभिषेक ही बघ काय म्हणते ती, बाळाला पेपर दाखव म्हणते. काय मला चक्क तुम्ही पाहिलं म्हणताय? मला पेपर दाखवा, तुम्हाला थोडा देऊन पुरवून टाकला पाहिजे. कोणाला म्हणतोय तुला? कोणाला म्हणतोय? बेट कोळी बघलीस का? गुलछा बाय आपली पडती बाजवाय. वनीस आणि माझा नंबर आहे ना एकाच वर्गात आलाय. मग मी काय म्हणलं, मला पेपर दाखव मग मी तुला पावभाजी देतो. आणि अभ्या तू जर तिला बोललास ना की बाळाला पेपर दाखव मग मी तुला बी पावभाजी देऊ बरं का? मला पण पावभाजी. हा भेटेल की? वनिता मी काय म्हणते, दाखव की त्या नीट बोललेला पेपर कसं आहे. आपल्याला काजू करी आणि पावभाजी खायला भेटेल का? हे अभिषेक त्याची काय पावभाजी खातोस तू? मी तुला देणार आहे की पावभाजी घरी जाताना, त्याची नाही खायची आपण पावभाजी. ए म्हणे तुझं काय डोकं बिकं फिरलं काय? आपलं पण शाळेतली पोर आणि पुरी असणार, मग कशी काय देऊ ना तू मला पावभाजी खायला? अभिषेक चिडतोस कशाला रे? ठीक आहे ना मग ना चिडत. आणि मी काय म्हणते, दाखव त्याला पेपर. नाही दाखव ना मी त्याला पेपर, काय करायचं ते करत. ए अभ्या तिला मी सांगते तुला, आपल्या वर्गातला नका बाळा दाखव की मरते ती. ए गुलशा वरडू नको, तुला एकदा सांगलेलं कळत नाही का? त्याला पेपर दाखवणार नाही म्हणजे दाखवणार नाही, काय करायचं ते करत जाता. मी काय म्हणते दाखव की पेपर त्याला, म्हणजे कसं पावभाजी आणि काजू करी भेटेल खायला. अभिषेक एक वेळ तुला पेपर दाखवला असता, पेपर काय मी तुला लिहून दिला असतं माहित आहे का? पण ह्या बाळाला अजिबात नाही दाखवणार, समजलं तुला? असलं बोल ऐकून घेतलंस मी, असलं सण करतोस मी, आम्ही आपलं सण करलं असत. तुझी काय इज्जत आहे का? नाही तुझं काय ऐकलंच आल्या, असलं काय बघवलं बरं का आम्हाला? मला चक्क मला बाय बोंबलून गेली तुमच्यामुळं. तुम्हाला एकदा वाड्यावर तुम्हाला थोट्यात घेऊन फुलवून टाकतो, चला मी जातो. गुलच्या बाय कशाला ओरडायचं, गेली का नाही आपली पडती बाजू? बाई बघ तुझं रिसीट आलं फायनली सवऱ्या. तू वर्षभर म्हणत होतास का नाही मी दहावीच्या बोर्डा पेपरासाठी असा अभ्यास करणार तसा अभ्यास करणार, असा पेपर लिहिणार तसा पेपर लिहिणार, आता बघ त्याची वेळ आल्या. हे बघ तुझं रिसीट, बघ बघ कसं आहे. काय झालं पोर हरडवल्या, कसं पेपर लिहिणार आहे मी? अरे कसं लिहिणार म्हणजे हातानं पेपर लिहिणार. हातानं? हो. सौर्या एवढं थर मानलीस बा, तूच मला व्हिडिओ दाखवलेलास ना ज्या व्हिडिओमध्ये त्या पोराला दोन हात नव्हतं, त्या पोरानं पायानं पेपर लिहिलेला. काय म्हणलेलास मला? ही बघ अशी पाहिजे जिद्दांची काटे. कुठे गेली रे तुझ्या आता जिद्दांची काटे? होय रे. आणि गावात तुला काय चिडवत होती? दारुड्यास पोरग, दारुड्यास पोरग. मला सांग आता जर तुझ्या पेपर दिला नाहीस गावातली माणसं परत काय म्हणणार? अरे ती दारुड्यास पोरग आहे, हाताव का चाललं म्हणून त्यानं पेपर दिला नाही, आता ती काय करणार? फिरणार बापावने दारू पे तिकडे तिकडे. असले सगळं तुला परत ऐकून घ्यायचं आहे, हा इज्जत काढून घ्यायची आहे गावात. होय सवऱ्या जाऊ, मी टेन्शनमध्ये असायचो डिप्रेशनमध्ये असायचो, तूच यायचा ना माझ्याकडं, मला कुठेतरी लांब न्यायचा, मला समजवायचा, माझं सगळं टेन्शन घालवायचंस. आणि काय म्हणायचंस डोल्या, जीवनात जर जिद्द आणि चिकाटी असली का नाही आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि सवऱ्या आपला जाऊ वाईट काळ चालू असतोय का नाही, देव पण त्याच वेळी आपली परीक्षा घेत असतोय, आणि त्या परीक्षेत हार मानायचं आहे का जिद्दीनं चिकाटीनं लढून जिंकायचं आहे हे तुझ्या हातात आहे भावा. हे सगळं मी नाही म्हणत, तूच मला सांगितलेस भावा. एक सच्चा दोस्त म्हणून तुला सांगतो, तुला आपल्या दोस्ती शपथ आहे, ही परीक्षा आहे ना तुला द्यावीच लागेल. बोला.
अरे विक्या आली करते बाहेर नाही लाग अजून ए आली 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 होती बाय अरे तू म्हणजे काय करतोय हे उद्या पेपरला का टेन्शन आले आणि म्हणजे काय करतोय बघ म्हणतोय तुझ गुलशा बाय ती बघ की कशी दाखवते ती काय कसली भारीच माल दिला का कडे म्हणजे काय करतोय काय करतो दिसत नाही मी बघतोय मी सोनीला तर काय अक्कल नाही बर का आता बघ की प्रेम कुणावर करावं आर कुणावर करावं यातला बगरी पोरावर भांग बघा त्याच्या काकडला पुतळा बघा तुला बघतो आणि तू उभा राहिला का नाही त्याच्या पॅन्टाचं भाव पडले आणि आता विषय काय होणार माहित का सोनी आलं म्हणजे काय म्हणणार माहित का आला माझा सोनू आला माझा सोनू म्हणजे सोनीला काय म्हणणार आली माझी सोनी आली माझी सोनी माझ्या सोड मला सोड सांगतो सोड अरे थांब भिक्षोरा भिक्षोरा काय बोल लागलायस रे चुकून बोललो दादा तरी युट्यूबवर बघितलं या दोघांना दाखवलं अरे अरे तुम्ही दोघं काय म्हणत होता रे आम्ही दोघं बघता असत होतो होय मम्मी शपथ अरे पेपर वेपर आल्यात कॉपी वेपर कसं करायचं ते बघायचं सोडून पोरी काय बघताय रे ए म्हणजे कॉपी वेपीची गरज आपल्याला नाही कळ का उद्या मराठीच पेपर आहे मराठीचा असा लिहिणार आहे तिघ पण पाच तिघ पण हे गुलचा बाय अरे उद्या इंग्लिशचा पेपर आहे बरं अरे इंग्लिशच्या पेपरला काय बिन कॉपी करतो पासत आहे नाही बर का मग कॉप्या तर करायला लागतील का नाही अरे तुम्हाला जर कॉप्या करायचं जर माहीत नसेल तर ह्यो पट्टा आहे की तुम्हाला सगळं सांगतो की कॉप्या कसं करायचं सर काय म्हणले सर लक्ष्मी कोण कॉप्या जर केल्या तर लाल शेरा तीन वर्ष रस्टिकेट रस्टिकेट अरे रव्या ती रस्टिकेट बिस्टिकेट काय नसते ती गायडची पाणी बिणी काय असतं म्हणजे सगळं टारा टारा फाडायचं कॉपी करायचं बिंदास पास व्हायचं लय लोड घेत बसायचं नाही बघ काय म्हणजे रव्या आपण दुखं पास होणार आपण दुखं म्हणजे मी नाही रव्या आपण कॉपी करायचो आणि तुझं पण पास व्हायचं बघितलंच का होय याला बघवून झालं बरं का माझ तुम्ही तो कायचा हुशार उचला पास जर का मी नापास पास झालो तुम्हाला सांगतोय दहावीतच बसून मला संग पुढं जाऊन देणार नाही गुलशोबा तू कशाला नापास होतोय रव्या आहे की अडक्या मी कशाला आहे बहुतेक तेच त्याला बघितलंच का रव्या अरे तुला कळून झालंय एकदा काय गुलच्या बाय पास झाला की नाही मैस्टीच्या पास पासून नाश्ता पाण्याचा पिक्चरचा सगळा एन्जॉयमेंटचा खर्च गुलच्या बायचा रव्या एक लक्षात ठेव आपलं फक्त एकच ध्येय आहे गुलच्या बायला पास करायचं हा एन्जॉय एन्जॉय गुलच्या बाय तुला पास करायचं जबाबदारी या पट्ट्याची म्हणजे लगेल सोनी हे गुलशा चला विटा 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 जो येणार त्यालाच नेणार चला विटा 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 पंधरा रुपये सीट आहे बरं का हो मावशी मिश्री मिश्री गाजच नाही पथखन दुखताय बाहेर लक्ष्मी आहे किती हे सर की हो काका त्या पोराचा हात हात घ्या की हात मोडला म्हणजे आणि बावड्या तू लटकुण्याचा आहे बरं का तुला फुकटण्याचा फुकट यासाठी वर्ष काढले विरा हा बोलचे बाय रवाला सांग की दोन दृष्ट आम्हाला कोण मारतोय तुला आता कसा मार करतो बघ की
अरे पेपराला चालले बस पेपराला हा पेपराला चालले हे मी काय करायला लागली माझ पप्पा कोण आहे माहिती होय कोण आहे सरपंच देऊ काय कदा असली घेऊन ओ गुलचा भाई देखि मग तो ड्रायव्हर आणि मी किनार येणार गुलशन भाईची गाडी भेट कुठे बघलीस का नीट बोल नाहीतर दोघांचे मी तोंडात चंबू करीन कळलं का हसते विरा मला तिघांनी मी वर्षभर गुद मारून मारलं नाही पण आज तिघांनी मी गाडीत घालून गुद मारून मारली सांगतोय माझ्या नादा लागायला नाही कोणी बी आणि हा चा माझ्या तिघांना पण धोतर पिरवून टाकीन थांबत्यानं भांडायला आलोय का आपण इथं पेपराला निघालोय ना शांत उभा राहा की जरा आणि ढोल्या सगळ्यांनी इन्शर्ट केलाय इन्शर्ट कर की मी काल गेलो बर का त्या घरी त्याला विचारलं काय झालं येणारच का नाही पेपराला तो मला म्हणतोय माझ मी बघतो काय करायचं आहे पेपराला यायचं का नाही अरे ते हात बोडक येत नसतंय अरे गुलशा बाय आपण कलम नाही का केलं अरे जा कलम नाही डायरेक्ट हिट विकेट आहे हिट विकेट दाखवू का तुम्हाला कलम कसं काढायचं भिक्षू चिडलाय वाटत हे शेवटची परीक्षा कस आला का आमचा भाव त्याची आई ना बाबा भारी बाबा आलं बस भारी वाटलं बरं का आलं असत चला 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 विटा 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 बस Thank you.
तो बघ तिकडून पोर यायला लागले येईल सर त्यांच्याकडून. ढोल्या सौरभला बघितलंस का तू? आम्ही पण तीच बोललो तू बराहिले नाही तो अजून आला. ढोल्या सौरभनं पेपर लिहिला असेल का? सौरभनं पेपर गेलाय म्हणल्यावर लिहिला असणार. गुलच्या बाय नुसता राडा झालाय. राडा राडा सोड, फुल एन्जॉय करत पेपर लिहायला एन्जॉय करत विषय जाणार बर का गुलच्या बाय? मी आहे का नाही पेपरात बिंगरी उठवल्या बिंगरी. गुलच्या बाय त्या मोडक्याकडून काय मदत झाली का नाही? अरे तुला सांगतो कसा पेपर लिहित होता माहित का? अरे तोड कस झालं माहित का त्याच? अरे शेवटी तर मला काय म्हणला गुलशा माझा पेपर लिहून दे की माझा हात बरते सोड गुलशा बाय. तू कॉपी करताना घावला तर नाही ना? कॉपी करताना कॉपी करताना. अरे तुला विषय सांगतो चोर आले की असं ताटत काय म्हणलं माहित का? काय करतोय आपण पण ताटतात काय करतोय म्हणजे कॉप्या करतोय. सर म्हणलं असलं चालत नाही लाल शेरा. ए म्हणलं सर भेट नाही तुम्हाला सरपंच साहेब आपला सरपंच. मग काय झालं सर? काय अरे काय झालं काय? चार पावलं माग. अरे 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 परत सांगतो म्हणलं ए सर आपली गँगला वाईट आहे रवा बायला कळलं का नाही मला काय केले तुम्हाला डायरेक्ट गाठणार. मग काय झालं सर? अरे काय झालं सर? काय अजून चार पावलं माग. मला नाही वाटलं माहितीये का हे तर पप्पाचं बोललो बिल नसेल पण आपल्या दोघांचं नाव ऐकून सळकच खाल्ला असेल. आला सौरभ. सावऱ्या जमला ना पेपर लिहायला? आला ना बाबा लिहायला आला ना. सगळे प्रश्न नीट लिहिलेस ना? हा कुठला त्रास तर नाही झाला पेपर लिहितो ना. हे यार त्रास कसला होतोय भावा आपला पेपर लिहूनच येणार होय सावऱ्या. सौरभ सांग की अर होय लिहिला पेपर. सॉरी 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 आपला भाऊ पेपर लिहिणारच मला माहित होत. सावऱ्या तुला पेपर लिहिला कस का जमले? तूच मला व्हिडिओ दाखवलेलास ना ज्या व्हिडिओ मध्ये त्या पोराला दोन हात नव्हतं त्या पोरान पायानं पेपर लिहिलेला. काय म्हणलेलास मला? की बघ अशी पाहिजे जिद्दांची काठे. कुठे गेली तुझी आता जिद्दांची काठे? आता जर तू पेपर दिला नाहीस गावातली माणसं परत काय म्हणणार? आता दारोड्याच पोरग आहे हाताव का चाललं म्हणून त्यानं पेपर दिला नाही आता ती काय करणार? फिरणार बापा म्हणे दारू पे तिकडे तिकडे. असले सगळं तुला परत ऐकून घ्यायचंय. सौर्या आपला जाऊ वाईट काळ चालू असतोय का नाही देव पण त्याच वेळी आपली परीक्षा घेत असतोय आणि त्या परीक्षेत हार मानायची आहे का जिद्दीनंची कठीण लढून जिंकायचं आहे तुझ्या हातात आहे बाबा.
ढोल्या तुझ उपकार मी कधीच विसरू शकत नाही. अरे